शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नागपुर का नया हॉटस्पॉट बना नाइक तालाब की जब तह तक जाकर जांच की गई तो परिसर के एक शख्स ने पार्टी देने के बाद यह कोरोना के स्प्रेड की चौंकाने वाली बात सामने आई है, जिसे इस परिसर को शहर और राज्य में फेमस कर दिया है और प्रशासन को सख्ते में डाल दिया। एक और जहां मनपा और पुलिस प्रशासन मिलकर इस महामारी को रोकने की दिन रात कोशिश कर रहे थे, वही आज इस नए हॉटस्पॉट बने नाइक तालाब पर अलग अलग मत देते नजर आ रहे हैं। बांग्लादेश और नाइक तालाब जो कि सतरंजीपुरा और मोमिनपुरा के बाद कोरोना का हॉटस्पॉट बना हुआ है, जब इसकी जांच की गई तो चौंकाने वाली बात सामने आई, जिसमें मनपा प्रशासन ने कहा कि एक व्यक्ति ने लॉकडाउन खत्म होने की खुशी में 70 लोगों को मटन की पार्टी दी और यह मटन संक्रमित क्षेत्र से लाया गया था, जिसके बाद संक्रमितों की लाइन लग गई। अब तक इस परिसर से 700 लोगों को इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन किया गया है, जिसमें से 140 लोगों की कोरोना रिपोर्ट पॉजिटिव आई है। शहर में संक्रमितों की संख्या 840 तक पहुंच चुकी है। कॉन्टैक्ट ट्रेसिंग करताना आपल्याला समोर आलेली माहिती आहे, त्या ज्या ठिकाणी पहिला केस आला तो बरा पण झालेला आहे आणि परत त्याची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना तिथल्या दिल्लीतल्या व्यक्तींनीच नागरिकांनी सांगितलं आहे की जो व्यक्ती पॉझिटिव्ह आला होता त्याच्या घरी लॉकडाऊन झाल्यानंतर एक पार्टी झालेली होती आणि त्यासाठी आपला जो दुसरा हॉटस्पॉट आहे त्या ठिकाणचं जेवण आणण्यात आलेलं होतं आणि तिथून हा स्प्रेड झाला असं त्यांच्या मनात येत आहे। त्यांच्या म्हणण्याच्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष अशी गोष्ट आहे की त्या घरातली सर्व व्यक्ती पॉझिटिव्ह आहे, तर त्या पार्टीमध्ये जे लोक सांगितले होते त्यांच्या प्रत्येक घरातले व्यक्ती पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याच्यामध्ये कोरोनावरती वेगळेच पण आहे अशी माहिती नागरिकांनी दिलेली आहे। डेफिनेटली अशीच काहीतरी केस झाल्याशिवाय फटाफट हॉटस्पॉट होऊ शकत नाही, हे तेवढंच सत्य आहे। याच्या व्यतिरिक्त दुसरे काही कारण असू शकते, मात्र सुपर स्प्रेडर डेफिनेटली तो व्यक्ती आहे जो त्याच्यामध्ये हॉटस्पॉट एरियात जाऊन आलेला। म्हणजे आता 180 जे रुग्ण आहेत ते सुपर स्प्रेडर नाही, सुपर स्प्रेडरचा अर्थ असा असतो की ज्या व्यक्तीपासून एका 10 जास्त व्यक्तींना पॉझिटिव्ह होतं त्याला सुपर स्प्रेडर म्हणतात आणि म्हणून हा सुपर स्प्रेडर डेफिनेटली आहे आणि तो हॉटस्पॉट हा डेफिनेटली झालेला आहे। नाइक तालाब परिसर में हुई पार्टी की बात को पुलिस कमिश्नर भूषण कुमार उपाध्याय ने सिरे से खारिज किया है। उनका कहना है कि ऐसी कोई पार्टी की अनुमति पुलिस विभाग ने नहीं दी है। आपल्याकडे नाइक तलाव मध्ये जे पेशंट निघालेले आहेत त्यामध्ये आमची जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीप्रमाणे तो जो माणूस आहे, पहिला जो माणूस निघाला तो काय किराणा दुकानामध्ये काम करत होता। आमच्या जे प्राथमिक माहिती आहे त्या माहितीमध्ये कुठेही पार्टी झाली असं काही आम्हाला काही आढळून आलेलं नाही आहे। आता ही माहिती कुठून आली काय आली त्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही, पण आमचं सर्व ठिकाणी जे जे कंटेनमेंट झोन आहे त्या ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचारी NMC अधिकारी कर्मचारी 24 काम करतात आणि आम्ही प्रयत्न करतो की त्यामध्ये एसेन्शियल सर्व्हिसेस आणि इमर्जन्सी सोडून कोणाला बाहेर आत येऊ द्यायचं नाही। ते बघा आता सध्यासुद्धा आपल्याकडे लॉकडाऊन चालू आहे, त्यामुळे आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे कार्यक्रमाची परमिशन नाही आहे। लग्न असेल किंवा फ्युनरल असेल किंवा इतर काही निकडीचे असेल तर ते पोलिसांच्या परमिशनने करायला पाहिजे। मौज मस्ती करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी कोणीही काही पार्टी करू नये किंवा कार्यक्रम करू नये। जर कोणी असा कार्यक्रम केला तर त्यावर पोलिसांनी कडक कारवाई करतील आणि त्यांना जेलमध्ये पाठवतील। एक और जहां पुलिस विभाग और मनपा साथ मिलकर इस कोरोना महामारी को रोकने में दिन रात कार्यरत है, वहीं नाइक तालाब के मसले पर अलग मत पेश कर रही है। यदि इसकी अधिक जानकारी और सटीक जानकारी सामने नहीं आई तो नागरिकों के लिए परेशानी और बढ़ जाएगी और कोरोना संक्रमण को रोकना मुश्किल हो जाएगा। NBCN से दीपिका धनेश्वर की रिपोर्ट।